नमस्कार मंडळी, आज आपण आहोत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये। आज आपण आहोत शिरगाव या गावामध्ये। मंडळी, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिरगाव येथील काही ग्रामस्थांच्या कोण होईल आमदार याबद्दलच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, सध्या आपल्या मतदारसंघामधून कोण निवडून येईल वाटतंय? समाधान दादा, 100%। कसे आहेत काम वगैरे तुमच्या भागात? एकदम चांगले काम आहे। कारण कसं आहे, सरकार महायुतीचं आहे आणि महायुतीचं सरकार आल्यापासून आणि केंद्रात मोदींचं सरकार आल्यापासून आपला देश, आपलं राष्ट्र श्रीमंत झाल्यासारखं आम्हाला वाटतंय। कारण आम्ही जेव्हा पहिलं बघत होतो तेव्हा रस्ता असा खडबडीत असायचं, काय विकास कामं नसायची, आम्हाला वाटायचं की आमचा देश बी गरीब आहे आणि आमचं महाराष्ट्र बी गरीब आहे। पण ही ज्यावेळेला सरकार आली त्यावेळेला आम्हाला वाटतं आम्ही श्रीमंत आहे। त्याच्यामुळे 100% ही सत्ता महायुतीचीच येणार आहे आणि आमचा विकास पण चांगल्या प्रकारे होणार आहे। या 3 वर्षामध्ये समाधान दादा निवडून आल्यापासून काय काय विकास कामं झालेले? बघा, आता पहिलं प्रशांत मालकाने आम्हाला डांबरी रस्ता दिलं, मेन रस्ता, आणि समाधान दादानी काय केलं, जे काय आम्ही आता कसं आम्हाला शेती परवडा आम्ही राहण्यात राहिलो आहे, राहण्याचं तर आम्हाला रस्ते होते पण कसं पावसात चिकला तर जाता येत नव्हतं, ती सायकल गाडी बिडी होत्या, गाडीचं फुडलं टायरला दावा बांधायचं पुन्हा गाडी न्यायची अशी अवस्था होती। पण दादाने ह्या वर्षी अगदी निधी चांगला दिला आहे आणि तिथं विरोधक वगैरे असलं काही सुद्धा बघितलं नाही, जेवढं रस्तं होतं त्या रस्त्याला आता काही थोडंफार राहिलं असतील ते बी होतील आता इथून पुढे। त्याच्यामुळे चांगलं काम दादाने केलं, म्हणजे गावातलं असेल ही सभामंडळ दादाने दिलं आहे, कोणाच्या हरिजन वस्तीला ते पेवर ब्लॉक वगैरे, म्हणजे भरपूर अगदी सरकार युतीचं आणि त्यांच्याकडे पैसा भरपूर आणि देण्याची दानत पाहिजे एवढं दिल्यामुळे चांगलं आहे, आमच्या गावाला भरपूर निधी दिला। सरकारच्या काही योजना आहेत, लाडकी बहीण आहे, पुन्हा PM किसान आहे, पुन्हा स्त्रियांसाठी 50% ST भाड्यामध्ये कपात केलेला आहे, तर या योजनाचा या निवडणुकीवर काय परिणाम होईल? 100% होणार, कारण महिला तर 100% मत देणार। कारण कसं आहे, 1500 रुपये महिन्याला ते पहिलं आतापर्यंत मिळाले, ते इथनं पुढे बी मिळणार आहेत आणि महिलांना ST अर्धा म्हणजे केलं आहे, निम्या पैशात ST महिला जाते देतात आणि अशा बरेच योजना आहेत त्या की त्या योजनेमुळे फायदा 100% माहितीला होणार आहे। फक्त आता काय अफवा आहेत, फक्त ही काय जनतेबद्दल काय काय गोष्टी पोचल्या नाहीत, हे पोचणं फार गरजेचं आहे। थोड्या दिवसात पोचलेत काय, पण काय राहिलेत अजून, एवढं काम कोट आता काय विरोधकाचं कामच आहे की कायच काम केलं नाही म्हणायचं, पण काम अगदी 100% झालं, एकदम चांगलं काम झालं मतदारसंघामध्ये, काम झालेलं हो भरपूर काम झालं। राज्यामध्ये सरकार कोणाचं येईल? महायुतीच येणार, हो 100% येणार, काय अडचण नाही, कारण कामच तसे येते। फक्त आता काय काय अपवत्या कुठलं काय आलं त्याचं थोडंसं लोक नर्वस झाले, म्हणजे त्या लोकसभेला थोडंसं ही झालं, पण लोकसभेचं ही होणार नाही। आता विधानसभेला अगदी ठासून आमचं सीट तर 100% आलं म्हणून समजा, कारण आम्ही पहिला प्रयोग केला आहे त्या हे ज्या मध्या हां मधल्या निवडणुकीमध्ये, त्यावेळेला पोटनिवडणुकीत, पण त्यावेळेला आम्ही केलं, पण त्यावेळेला थोडंसं सहानुभूती होती, पण ह्यावेळेला 100% अगदी 20-25-30 हजारांना दादा निवडून येणार। चौरंगी लढत आहे, लढत आहे, यामध्ये काँग्रेसचाही उमेदवार आहे आणि राष्ट्रवादीचाही उमेदवार आहे, त्यामुळे निश्चितच याला फायदा होईल। कारण मालकांचा आम्हाला आदेश असतो, आदेश मध्ये काय लोक कुठं ते बोलताना म्हणली बाईट देताना वगैरे की काय हुकुमशाही आहे मालकांचं, मालकाने आम्ही हुकुमशाही नाही, आमचं मालकावर प्रेम आहे आणि त्यांचं आमच्यावर आहे म्हणून त्यांनी सांगेल ते आम्ही ऐकतो। मध्ये त्या पोटनुकीला तसंच झालं, आता तरी त्याच्यापेक्षा जास्त होते। धन्यवाद। नमस्कार। काय नाव आपलं? शंकर बाबूराव घाडगे। सांगाल सध्या आपल्या मतदारसंघामधून कोण निवडून येईल? आमच्या मतदारसंघामधून आता लोकांची भावना भारतीय जनता पक्षाकडे आहे, त्यामुळं बरेच जवळजवळ 80% लोकांची भावना भाजपकडे असल्यामुळं समाधान अवताडे हे 100% निवडून येतील। कसे समाधान अवताड्यांचे आपल्या गावामध्ये कशी कामं आहेत? अहो खूप कामं आहेत, खूप कामं केली। कोणकोणती कामं झालेली? अहो सगळ्या रस्ते, जिथे वाड्या वस्तीवर जायला रस्ता नव्हता तो रस्ता केला, आणि अकलासपूर शिरगाव रस्ता हा तरी मागं पडला होता, मी स्वतः गेलो त्यांना भेटायला आणि सांगितलं बाबा ह्या रस्त्यावरून चालत जाता येत नाही, कसं काय करायचं, तर त्यांनी 10 मिनिटांमध्ये PWDच्या साहेबाशी बोलून 10 मिनिटांमध्ये त्यांनी मेसेज पाठवला PWDच्या साहेबांनी की 8 दिवसामध्ये टेंडर काढू आणि 3 महिन्यामध्ये रस्ता पूर्ण झाला, म्हणजे असे धडाडीचं कामं करणारा व्यक्ती म्हणजे समाधान दादा। बरं, महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार येईल वाटतं? BJP शिंदे सरकार। जे काय सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याबद्दल काय सांगाल? PM किसान आहे, पुन्हा लाडकी बहीण योजना आहे, त्याचा फायदा होईल काय? 100% अनेक योजनांचा फायदा हा होणारच आहे, कारण मी एक शेतकरी आहे, मला गेल्या आठवड्यात पैशाची इतकी अडचण होती शेतीच्या खर्चासाठी,
पण मी ज्या वेळेला बँकेचं पासबुक बघितलं त्यावेळेला माझ्या खात्यावर 16-17 हजार रुपये होते. ते काढून मी माझी शेतीची कामं केली. मी कोणाला मत देणार? अशा माणसालाच देणार. दुधाचं अनुदान मिळालं, पीएम किसान मिळालं, स्टेट गव्हर्नमेंटचं मिळालं. इतके पैसे शिल्लक होते. मी 5-6 महिने गेलो नव्हतो बँकेकडे. म्हणजे माझी कामं झाली ना. उसाची लागण झाली माझी. दिवाळीचा सण झाला. मग असं जर सरकार सहकार्य करत असेल शेतकऱ्यांना तर शेतकरी कोणाला मत देणार? ठीक आहे. म्हणजे तुमचं मत कोणाला, म्हणजे एकूणच कोणी निवडून वाटते आपल्या मतदारसंघामधून? आमच्या मतदारसंघामधून भाजपचे उमेदवार समाधान आहोत. ओके, धन्यवाद. नमस्कार. काय नाव आपलं? सतीश गाडगे. काय सांगाल, सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोणाचे हवा आहे? सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये माननीय आमदार समानंद दादाने अवतारे हवा त्यांचीच आहे. निवडून पण त्याची आहे. मला काय सांगाल, त्यांचं या 3 वर्षामध्ये काम कसं आहे? 3 वर्षामध्ये आमचा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ 2009 साली विभाजन झालं. त्यानंतर 2009 सालापासून 2021 सालापर्यंत जी कामं झाली नाहीत ती ह्या अवघ्या 2.5 वर्षामध्ये दादाने कामं केलेली आहेत. त्याच्यामध्ये आमच्या गावाच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर वाडी वस्तीवरून येणारे रस्ते असतील, लाईटचं काम असेल, गावामध्ये 1-2 DPs पण काम आता नवीन त्यांनी मंजुरी घेतलेलं आहे. अशा प्रकारे आमच्या गावामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत. ठीक आहे. जे काय सरकारच्या योजना आहेत त्याचाही या मतदानावर परिणाम होईल का? सरकारच्या योजना केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्यामुळं राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आणि ज्या योजना आहेत केंद्राकडनं येणारा निधी महायुती सरकारमार्फत गावोगावी पोचवला जाणार. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीमध्ये आमचे समानंददादा तर निवडून येणारच पण राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार येणार. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे किंवा कोण निवडून येईल वाटतंय? भाजप. भाजप. हां, समाधान दादा अवताडे. बरं, समाधान दादा अवताडे. म्हणजे गेल्या 3 वर्षापासून ते आपल्या तालुक्याचे आमदार आहेत. त्यांनी कोणकोणती विकास कामं केलेली? पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या अडीअडचणी असतील आणि सामान्य नागरिकांच्या हे पूर्णपणे सोडवायचं काम केलं आहे. आणि रस्ते, सभामंडप, पाण्याचे हौद असं म्हणजे पूर्णपणे टाक्या वगैरे बांधण्याचं पूर्ण काम केलेलं आहे. शेतकऱ्यांच्या पूर्ण अडीअडचणी त्यांनी दूर केलेल्या. त्यामुळं परत एकदा दादाच आमदार होणार. बरं, सध्या आपल्या गावामध्ये प्रलंबित काय समस्या वगैरे आहेत का? नाही, सध्या नाही. म्हणजे आता ठराविक जे असं ती पण आणखीन आहेत. सुरुवात आहे, काम चालू आहे, प्रगतीपथावर आहे ते पण. बरं, तुम्हाला पी एम किसानचे हप्ते वगैरे मिळतात का? हो, पी एम किसान लाडकी बहीण आमच्या घरामध्ये दोन्ही पण आहे. काय वाटतंय, या सर्व सरकारने योजना राबवलेल्या आहेत, मग सरकार कोणतं पाहिजे तुम्हाला? महायुतीचं सरकार पाहिजे. हां, आधी अतिउत्तम महायुतीचं सरकारच तुम्हाला पाहिजे. ठीक आहे. तर याचा मतदानावर काय परिणाम होईल का वाटते? जे काही सामान्य स्त्रिया आहेत ज्यांच्याकडं म्हणजे भूमिहीन शेतकरी आहेत, प्रत्येक गावामध्ये असतात, त्यांचं मतदान कोणाकडे वळेल वाटते? भाजप महायुतीलाच, कारण पूर्णपणे त्यांच्या घरापर्यंत पैसे पोचवायचं काम, सुविधा पोचवायचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं महिलांचा पण प्रतिसाद फक्त भाजप महायुतीलाच मिळणार आहे. ठीक आहे. दुसरे तुमच्या काही वर्षापूर्वी दुसरे आमदार होते, त्यांचे कामं वगैरे कशी होती? कामं फक्त कागदावरच. त्यामुळं आता ही काम फक्त तुम्ही बघताय, आता ही रस्तं ही पहिलं झालं डांबरे मोदी सरकारचं, असू द्या फक्त वाडीवस्तीचं रस्तं आणि गावातील रस्तं सगळं सिमेंट रस्तं म्हणलं की समाधान दादाने ही कामं पूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये पूर्ण कामं एकदम तयारीनं आणि इथून पुढच्या पण काय कालावधीत होणार ती कामं पूर्ण होणार राहिलेली पण. पर ही तुमची जी काय तुम्ही मत मांडलं हे तुमचं वैयक्तिक आहे किंवा गावातील आहे, एकूणच मतदारसंघामधील काय परिस्थिती वाटते? मतदारसंघामध्ये पूर्ण हे भाजपचीच हवा आहे, समाधान दादांचीच हवा आहे आणि त्यांनाच मतदान करणार. 100% मतदान त्यांनाच होणार. निवडून कोण येईल मग? समाधान दादा. ओके, धन्यवाद. अवताडे साहेब. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? दत्तात्रय गाडगे. रणधुमाळी सुरू आहे, तर तुम्हाला कोण निवडून येईल वाटते? निवडून येईल वाटते पेक्षा समाधान दादा निवडून यायला पाहिजे. कारण काय? कारण काही कामं त्यांची तशी आहेत. काय तुमच्या गावामध्ये कामं? कामं समाज मंदिरात 3 दिले ती, रस्ते केल्या ते, आणि शासनाच्या योजना भरपूर आहेत यात. बरं, कोणकोणत्या शासनाच्या योजनेचा तुम्ही फायदा घेताय? आम्ही गिफ्टी PM किसान आहे, महाराष्ट्र सरकारचं आहे, केंद्र सरकारचं आहे, आणि शिवाय लाडकी बहीण आहे.
या तीन योजनेचा फायदा झाला आपल्याला. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे हप्ते तुम्हाला वेळेवर मिळतात? मिळतात की. मग काय सांगाल या सर्व योजनांचा येणाऱ्या निवडणुकीवर कसा परिणाम होईल? परिणाम होणार की 100% परिणाम होणार. त्यामुळे सरकारी महायुतीचे येणार. आणि आपल्या मतदारसंघामध्ये कोण येईल निवडून? समाधान दादा अवचडे येणार. धन्यवाद. हवा सध्या समाधान दादाचे. बरं. कारण प्रशांत मालकाने राजकारणामध्ये एक पाऊल मागं घेतलेलं आहे. त्याचा फायदा पुरेपूर दादाला होणार. कारण एका पक्षात राहून जे काय मतभेद विचाराचं मतभेद असतात तिथं वैयक्तिक युगो बिगो असण्यापेक्षा पक्षाच्या हितासाठी प्रशांत मालकानं जो निर्णय घेतलेला आहे एक पाऊल मागं राहायचा त्याचा पुरेपूर फायदा समाधान दादाला होताना या ठिकाणी दिसत आहे. दादांनी निधी दिले गावात बऱ्यापैकी दिननिधी दिलेला आहे आमच्याला. एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचं सरकार पाहिजे. कारण महिला सक्षम करण्यासाठी जो पण निर्णय घेतलेला आहे ह्याने लाडकी बहीण योजना असेल आरोग्य विमा आरोग्यासाठी आज जो जो आरोग्याचा जर विषय जर बोलायचं म्हणलं तर 5 लाखापर्यंत कुठल्याही कॅटेगरीचा माणूस असला तर त्याला मोफतच दवाखाना केलेला आहे. त्यामुळं सरकारचं काम चांगलं आहे. शेतकऱ्याची अपेक्षा काय असतील? लाईट बिल 0% वीज बिल 5 मोटरपर्यंत तुमचे माप 7.5 मोटरपर्यंत माफ केलेले आहेत. शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजून मोदी सरकारनं 2000 रुपये दिले तसं ह्यांनी पण नवी योजना काढून 2000 रुपये दिलं. अजून सरकारकडं अपेक्षा तर काय? जन्मलेल्या लहान मुलापासून महिलांसाठी जी काय केलं आहे सरकारनं ते शेवटच्या घटकापर्यंत मुलींसाठी चांगलं पाठबळ देणारं सरकार आहे. समाधान दादाजी जावं आहे आणि आम्ही प्रशांत मालकाला आम्हाला पुढच्या कामात आणि पुढच्या विधानसभेच्या नियोजनात आम्हाला त्यांना मंत्रिमंडळात बघायचं आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागनं समाधान दादाला निवडून देण्याचं भरघोस मतानं हेतनं आम्ही जाहीर आवाहन करणार आहे. आणि समाधान दादा या पाठीमागं आम्ही तरडगावची सगळे गँग एक कमीत कमी आम्ही कायमस्वरूपी लीड प्रशांत मालकाला दिल्यामुळं आम्ही समाधान दादाला सुद्धा ह्यावरीनं लीडच देणार आहे आणि प्रशांत मालकासाठी पूर्ण जीवानिशी काम करणार. सध्या चालूला तर समाधान दादा अवतडे आमदार 100% होतील ही काय ह्यात काय कुठली बाब नाही. फक्त लीड मोजायचं राहिले कारण प्रशांतराव परिचारक त्यांनी खंबीर साथ दिलेली आहे. आमच्या पंढरपूर मंगळवेडमध्ये प्रशांत मालक जे सांगतील तोच आमदार होतोय ही काळ्या दाडावरची पांढरी रेघा ही अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण 2021 पोटनिवडणुकीमध्ये विरोधी सरकार असून ह्या मतदारसंघामधली कायापालट झाली ती तर आता जर आमचं सरकार स्वतःच असून 100% समाधान अवतडे आमदार होणार ह्यात काय नाही शंका नाही. काम वगैरे कसं काम आहे ते एक नंबर आहे ते रस्त्यांची कामे म्हणा आरोग्याचं म्हणा पाण्याचं म्हणा परत कुठले एखादी सुविधा नसेल तिथं तातडीनं सुविधा जास्त लवकर प्रमाणात पोच करतात. म्हणजे कुठली आमच्या म्हणजे खेडेगावात एखादा वाडी वस्तीचा रस्ता असेल कुठं दळणवळणाचा एखादा प्रसंग असेल कुठं लाईटीज असेल. आता तर सध्या लाईट हा 3 HP पासून 7.5 HP पर्यंत 0 लाईट आहे आणि ह्या 2.5 वर्षामध्ये शेतकऱ्याला लाईटीचा कुठलाच प्रॉब्लेम येऊ दिला नाही या सरकारने. नाहीतर गेल्या 2.5 वर्ष काळात लाईटीसाठी 3 महिन्याला आम्हाला 5000 रुपये 5 HP च्या मोटरीला भरायला लागत होतं. आमचं पीक जोमात आलं का ह्यांनी कनेक्शन कट करून डिपो खालून सोडून ठेवलं होतं. तसं ह्यांच्या 2.5 वर्ष काळामध्ये काहीही झालेलं नाही. लाईटीसाठी 1 रुपया म्हणून आम्ही चार्ज भरला नाही. ही सरकार आम्हाला लाईट पाणी व्यवस्थित सगळं पोच करत असताना आम्हाला काहीच त्रास झाला नाही ना. त्या महायुतीचंच सरकार आम्ही आणू फिरशे 100% फरक पडणार. कमीत कमी 30% तर फरक प्रत्येक मतदारसंघात लाडकी बहीण योजनेचा 30% फरक 100% जाणवणार. कारण लाडकी बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेत ते कुणालाही तुम्हाला विचारणार नाहीत मत टाकताना. त्यांची ते स्वतः मत 100% त्यांना टाकणार. त्यामुळे प्लस पॉईंट ही 100% आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल सध्या आपल्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा? पंजाजी निवडून येईल वाटतंय. नमस्कार. काय सांगाल आपल्या मतदारसंघामधून कोण निवडून येईल? बगडदा बाळकेली. कसं आहे त्यांचं काम वगैरे? काम सर त्यांना संधी मिळेल ते काम करणार नाही. ती तुम्ही म्हणताय भगीरथ दादा बालके येतील परंतु सध्या 2 गट एकत्र आलेत ते म्हणजे परिचारक आणि अवतडे गट. त्याचा काय परिणाम होणार नाही का? त्या परिणाम होत ना. आम्हाला अदृश्यक्ती आमदार पाठिंबा देणार आहे तर आमदारी फिक्स आहे भगीरथ दादा होणार आहे. परंतु त्यांच्या भगीरथ बालकेंची मतं खाण्यासाठी सावंत सुद्धा उभा राहिलेले आहे मग त्याचा काय निवडणुकीवर परिणाम होईल वाटत नाही? त्याचा गव्हर्नर बघितलं मोठा गट आहे त्याचा काही परिणाम होणार नाही.
कारण अधिकृत उमेदवार ही भरत जाते महाकाशी आघाडीचे काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये कोणाचे हवा सध्या वातावरण महाविकास आघाडीचं आहे भगीरथदादा बालके कसं आहे त्यांचं काम वगैरे काम आता संधी दिल्यावरती काम आपल्याला बघायला मिळेलच जनतेशी संपर्क वगैरे आज जनतेशी भरपूर संपर्क आहे बालके कुटुंबियासारखं जनतेचा कुणाचाच संपर्क नाही